नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साहेब, तुम्ही म्हणताय ती सोय इथं नाहीये, तेवढ्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जावं लागेल. बरं, ठीक आहे. बर, पण ही गोष्ट तुमच्या माझ्यातच राहू द्या. काय बोलणं झालं का? काळजी करू नका तुम्ही. हॅलो कविता डार्लिंग, कुणी नाही का पेशंट येऊ का? दुसरं काही डोक्यात असतं का? नाही येऊ तुमच्या. बरं ऐका, मी फोन यासाठी केला होता, तुमचे ते वसंतरावला डॉक्टरांकडे बायकोचा गर्भपात करायला घेऊन जाणार आहेत तालुक्याला. अरे पण त्यांना मुलगा का मुलगी पाहायचं होतं ना? ते कोणी सांगत नाही होता, पण त्यांना काहीच नकोय, निवडणुका आल्यात ना. संध्याकाळी भेटणार ना? आणि हे बघ, तू जरा काळजी घे बरं, नाही तर निवडणुकीच्या आधी तू पण एखादी गोड बातमी द्यायची, माझं तोंड कडू व्हायचं. चला ठेवते चावट. पेशंटने दवाखान्यात पेटायचं असतं. निसर्गाच्या सानिध्यात माणूस पटकन बरा होत असतो. पण तुम्ही जास्तच बिघडायला लागलात. म्हणून म्हणतो, माझ्याशी लग्न कर पटकन. करशील? नाही. का? थांबा 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 थांबा. नमस्कार सर. नमस्कार. कटिंग सलूनचं उद्घाटन होतं, तुम्ही इकडून चाललाय म्हटलं तुमच्या हस्तेच करून टाकावं. 2 मिनिटं थांबा, उद्घाटन करा आणि मग जावा. मायला इथे बिनपाण्याने व्हायची वेळ आली. नाही जमणार बरा. काय मला एका महत्वाच्या मिटिंगसाठी तालुक्याला जायचंय. बघा बाबा, तुम्ही नाही म्हटल्यावर अनिता वहिनींना बोलवावं लागणार, मग तुम्हाला राग येतोय. चल येतो. ए, तू जरा गाडीतच बसून जरा, मी पटकन जाऊन जरा केस कापून येतो, रिबिन कापून येतो. हा चला चला साहेब, चला चला. येतो. अण्णा, जरा मळमळल्यागत होतोय हो, बडीशेप आणून देता का जरा? इन्स्पेक्टर साहेब, लवकरात लवकर माझ्या बायकोचा शोध नाही लागला तर लय अवघड जाईल. हो हो, काय काहीतरी करा. पाटील, जाधव, हे बघा, गावातलं एक अनेक घर पिंजून काढा. वसंतरावाच्या बायकोचा ठाव ठिकाणा आजच लागला पाहिजे, नाहीतर वसंतराव शांत बसणार नाही. यस यस सर. यस सर काय म्हणताय, कामाला लागा.
गावच्या विकासासाठी सरपंच साहेबांनी वहिनी साहेबांच्या स्वप्नात येऊन आदेश दिलाय. अहो, म्हणूनच आपण वहिनींना निवडणुकीसाठी उभा करतोय. उद्या वहिनींचा अर्ज झोकात आणि दणक्यात भरू काय? अहो, साहेबांचाच अर्ज भरतोय असं समजून जंगी मिरवणूक काढू कसंय? हा, सगळे बघत राहिले पाहिजेत. टक्का मक्का टक्का मक्का. वय 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 वय. हॅलो हॅलो, नमस्कार. वसंतराव पोटभरे पाटील साहेब का? साहेब, बालके खंडेरावचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत. नाही नाही, फोन मी मुद्दामच केला साहेब. आता तुमच्या लक्षात आला असेल मी काही करू शकतो. नाही नाही, तुम्ही एक काम करा, मला तुमच्या गटाकडनं निवडणुकीत उभं करण्याचा तुम्ही आश्वासन द्या. म्हणजे काय, वहिनी पाताळात जरी असल्या तरी 24 तासात मी तुमच्या समोर हजर करतो. बालके खंडेरावा, तुझे कल्याण हो. खंडेरावा, बालकाने किती पुस्तक वाचली तरी तो बापापेक्षा शहाणा होत नाही. त्याने कुठलीही डिग्री मिळवली तरी त्याला शेवटी बापाचंच नाव लावावं लागतंय. तुला वाटलं असेल की माझ्या बायकोला पळून तू मला अडचणीत आणशील. बालका, हे कसं लक्षात येत नाही की ज्या माणसाच्या भरोशावर तू तिला पळवलीस ती माणसं तरी भरोशाची आहेत काय? पैसा पाहिजे माणसाकडे, पैसा. मग डोकं असो पण असो. सुनीता वहिनी माघार का घेतली असेल म्हणावं? आव, त्या खंडेरावानं काहीतरी सांगून वहिनी साहेबांनी थांबवलंय. कसं हाय, वसंतराव सरपंच साहेबांच्या आजाराबद्दल सगळीकडे सांगत सुटणार, मग सगळे लोक आणि त्या वहिनीकडे त्याच नजरेने बघणार. आणि तो तर मेला खालच्या पातळीला जाऊन सगळ्यासनी सांगत सुटल की वहिनी साहेब सुद्धा लई दिवस जगणार नाहीत म्हणून. आणि त्याच भीतीनं वहिनी साहेबांनी माघार घेतली आणि खंडेरावाचा अर्ज भरायचा निर्णय घेतला. बरोबर की हो? आओ चला 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 चला. कल्याण मस्तू. घाबरू नकोस रखमा, तुझं काम नक्की होईल. माझा आशीर्वाद आहे. या तुम्ही. जो जेवांशील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ. अरे ये ये ये, आशीर्वाद द्या बुवा. एकदा तुमचा आशीर्वाद मिळाला की गावात मला निवडणुकीत हरवण्याची कुणाचीच ताकद नाही. अरे काळजी करू नकोस, उद्या गावात माझी सभा आहे, तिथे ये. तुझ्याबद्दल मी लोकांना सांगेन, म्हणजे लोक माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. बुवा, किती प्रेम आहे तुमचं, असंच राहू द्या. औक्षवंत हो बाबा. विजयी हो. घालण्यासारखे माणसं कमी राहिले आता. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. जा. माननीय वसंतराव म्हणाले, गावच्या विकासासाठी तुम्ही आमच्या बरोबर या. म्हटलं येणार, कारण बंधू भगिनी नऊ, मला चांगलं ठाऊक आहे की केवळ कीर्तनानं गाव सुधारत नाही, लोक रात्री कीर्तन ऐकतात आणि सकाळी रस्त्यावर डबे घेऊन बसतात. काय त्या कीर्तनाचा उपयोग? म्हणून मी राजकारणात आलो. मी निवडून येणार हे तर नक्कीच, हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पण असं निवडून आलो पाहिजे की यापूर्वी कुणीही आलं नसलं पाहिजे आणि पुढेही कोणी येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वसंतराव.